मध्ये. तर आता मी चाललेली आहे दादाकडे त्याला राखी बांधण्यासाठी. आता वाजलेले आहेत 4 आणि खूप गडबड झाली सकाळपासून. ते नवनाथांच्या पारायणाची सांगता होती तिकडे गेलेलो, तो व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे आणि हा व्हिडिओ त्याच्यानंतर येईल. तर मी आहे, आहो आहेत, वरद आहे, दीदी आहे. वरद बघा इतका खुश तिकडे जायचं मामाकडे म्हटल्यावर. पण जाता जाता 4 वाजले, आईचे सारखे फोन येत आहेत, दादाचा पण फोन आलेला, भावाचा पण फोन, दुसऱ्या चुलत भावाचा पण फोन आलेला. पण आता कसं होतं सगळं आवरून निघता निघता ह्यांचीही बहीण आलेली राखी बांधायला, यांना ते नाही काही शेअर करता आलं. तिकडनं आल्याच्या नंतर थोडा आराम केला कारण पहाटे लवकर उठलं की रोजच गेली 15 दिवस. माझं हे शेड्यूल होतं, मी इथून मागे नाही शेअर केलं कारण कसं आम्ही दोघेही जायचो पारायणाला आणि मग त्याच्यामुळे नाही शेअर केलं काही गोष्टी. सगळ्याच नाही हे करतायत त्यामुळे. आणि तर आता निघालोय दादाकडे राखी बांधायला आणि काय होईल ते तुमच्याशी शेअर होईलच. जस्ट निघालोय, सो स्टे ट्यून. वरद, हा वरदकडे एक केक आहे सकाळी, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये चॉकलेटचा केक बनवलाय सकाळी, तो आहे बघा. वरद शर्वरीला खूप आवडतो केक. सकाळी फोन आला होता, आता एक छोटूसा केक करून आण ना ग, म्हटलं मला आज वेळ नाहीये. पण तिला आता सरप्राईज असणार आहे केकचं. तर चला स्टे ट्यून. हा हळू हळू जरा बगीरा, कुठे बगीरा?